जय जिजाऊ जय शिवराय लोकराज शिवराय मूळ लेखक पुरुषोत्तम खेडेकर ई अनुवाद श्री लक्ष्मण काटेकर या साहित्याचा भाग पहिला पूर्व माहिती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व व विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरविणारा राजा लोककल्याण हेच अंतिम ध्येय असणारा कृतिशील राजा समता समानता न्याय स्वातंत्र्य बंधुता संरक्षण अशा सर्वच मानवतावादी लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता राजा शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे सर्वोत्तम शिव म्हणजे लोक शिव म्हणजे प्रेम शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे पितृत्व शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे कर्तव्य शिव म्हणजे पाखंड खंडन शिव म्हणजे कंटकांचे निर्तालन शिव म्हणजे अधमाशी अधम शिव म्हणजे स्वराज्य शिव म्हणजे शिवराज्य शिव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी शिवराज्य जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची मराठा जाणावा शिवराय तेथेची मानावा एवढे स्पष्ट मानवतावादी मराठा तत्वज्ञान आचरणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्धारांचा आधार म्हणजे शिवराय शोषितांचा आधार म्हणजे शिवराय शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय श्रमकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय अबलांचा आधार म्हणजे शिवराय तरुणांची प्रेरणा म्हणजे शिवराय वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय वीरांची प्रेरणा म्हणजे शिवराय शुरांची प्रेरणा म्हणजे शिवराय कलाकारांची प्रेरणा म्हणजे शिवराय विश्वकल्याण म्हणजेच शिवराय विश्वबंधुत्व म्हणजेच शिवराय लोककल्याण म्हणजेच शिवराय शून्य ही शिवराय आणि अनंत म्हणजे ही शिवराय असेही छत्रपती शिवाजी महाराज विश्वव्यापी असूनही आम्हाला तशी त्यांची ओळख सर्वांना नाही नव्या वाट्यावरून चालताना खाचखळगे असतात दगडधोंडे असतात काटेरी जोड़ झोडे झुडपे असतात पशुपक्षी सरपटणारे प्राणीही असतात दिशाभूल करणारे अडचण निर्माण करणारे विरोधी करणारे लोकही भेटतात हिंस्त्र वर्ण प्राणीही भेटतात त्याच वेळी वाट चालणारे वाटस्वरूप आधार देणारे गावकरी मदत करणारे सहकारीही असतात नवी वाट निर्माण करण्याच्याच ध्यास घेतलेल्या व ती निर्माण करण्याची कृती करण्यास जे अडथळे लागतील ते दूर करावेच लागतात तर जे सोयीचे उपयुक्त असेल त्याची मदत घ्यावीच लागते छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमके हेच केले स्वतः नवी वाट स्वराज्याची वाट चालले वाटेतील अडथळे काटेकुटे हिंस्त्रप्रमाणे दूर केले त्यासाठी प्रसंगी हाती शस्त्र धरले लढाया केल्या शत्रूंना संपवले अनेका अनेकांचे मतपरिवर्तन केले नव्या वाटेची पायवाट झाली त्याची वहिवाट व्हावी यासाठी अनेक मावळे जात धर्म प्रांत भाषा नाते रक्त विसरून स्वच्छेने शिवरायांबरोबर आले सामील झाले म्हणूनच हिंदू मुसलमान ख्रिश्चन वैदिक ब्राह्मण एकत्रित लढले त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले उभे राहिले लोकराज्य झाले शिवराज्य झाले हेच स्वराज्याचे उद्दिष्ट होते मधले संघर्ष उद्दिष्ट लांबविणारे केवळ आडथळे होते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राय राजधानी दुर्गेदुर्गेश्वर किल्ले रायगडावर लोकोत्सव साजरा होऊन रैतेने आपल्या राजाचा राज्याभिषेक करून घेतला शिवराज्य झाले रयतेचा आनंद गगनात मावेना सुख समृद्धी शांतता आणि सुरक्षिततेच्या स्वाभिमानी जगण्यातील आनंद रयत स्वराज्यात लोटत होती शत्रूंनाही या स्वराज्याची नोंद आदरानेच घ्यावी लागली कारण त्यात रयतेचा आनंद दिसत होता उद्या भेटूया पुढील भागात